आजची पारंपरिक रेसिपी आहे आणि आपण दिवसेंदिवस कसं पारंपरिक पदार्थ घरामध्ये करत नाही म्हणून मुलांना सुद्धा माहीत नाही, म्हणून आज तुम्हाला मी विदर्भाचा गोळा भात कसा करायचा अतिशय सुंदर लागतो खायला आणि तितकाच पण टेस्टी पण आहे। हॅलो अनिताज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे, विदर्भाचा गोळा भात। आपण नेहमी पुलाव करतो, खिचडी करतो, परंतु विदर्भाचा गोळा भात आपण कधीच केला नाही। आज मी तुम्हाला पहिल्यांदा असा करून दाखवत आहे। अतिशय सोप्या पद्धतीने याला भाजीची काही आवश्यकता नाही, नुसते तुम्ही असे गोळे करून जरी टाकले ना तरी तुम्ही पोटभर असा खाऊ शकता आणि अतिशय सुंदर आणि टेस्टी आहे, लवकर होणार आहे। चला मी तुम्हाला पटकन ही रेसिपी करून दाखवते की विदर्भाचा गोळा भात कसा करायचा। आता त्यासाठी लागणारे साहित्य तिखट, मोहरी, मीठ, आलं लसूण, लसूण नाही मिरची आणि अद्रक पेस्ट, हिंग आणि बेसन आणि तांदूळ। सुरुवातीला आपण काय करायचं, मिरची आणि अद्रक याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, त्यामध्ये लसूण मात्र टाकायचं नाही। आता सुरुवातीला आपण काय करायचं, तांदूळ धुवून टाकायचे। तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता। इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी तांदूळ घेऊन आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे, चोळून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला आणि नंतर आपल्याला निथळत ठेवायचं। तोपर्यंत आता गोळा कसा करायचा, बेसन गोळा। म्हणून एक वाटी बेसन घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आहे, अद्रक मिरचीची पेस्ट टाकायची। नंतर त्यामध्ये आपल्याला ओवा क्रश करून टाकायचा, ओवा बिलकुल छोटा चम्मच घ्यायचा आणि त्याला क्रश करून टाकायचा। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि इथे आपल्याला तिखट टाकायचं आहे, थोडं तिखट टाकायचं आणि हळद टाकायची। नंतर दोन चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स झाल्यानंतरच आपल्याला थोडं पाणी टाकूनच आपल्याला घट्ट असा भिजून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पातळ नको। बघा याप्रमाणे आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहे। आता याचे जास्त गोळे होणार नाही, 6-7 गोळे होईल आणि त्याला कोणतेही आकार देऊ शकता। तुम्ही गोल आकार देऊ शकता, लांबोळा आकार देऊ शकता किंवा मुठ्ठीमध्ये दाबूनसुद्धा असं आपलं कोणत्याही प्रकारचे तुम्ही त्याला आकार देऊ शकता। बघा मी लांबोळा असा आकार दिलेला आहे आणि सर्व आता याची तयारी आपल्याला पूर्व करून घ्यायची आहे। आता सगळे गोळे आपले तसेच झालेले आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं। आता गंजामध्ये काय करायचं, आपल्याला तेल घ्यायचं आहे 3-4 चम्मच छोटे। नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, मोहरी आपल्याला चांगली होऊ द्यायची। मोहरी झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये थोडं हिंग टाकायचं आहे आणि हळद टाकायची। नंतर आपण तांदूळ टाकायचे, तांदूळ आपल्याला टाकल्यानंतर फक्त जास्त वेळ नाही, 2 मिनटंच आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण असा भात आपण नेहमीच करत नाही, पण एखाद्या वेळेस तुम्ही नक्की करा आणि केव्हाही करून तुम्ही खाऊ शकता। आता एक वाटीला मी 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे किंवा पाणी आपल्या अंदाजानुसार आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। आता इथे मात्र काय करायचं, आपल्याला एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतरच आपल्याला ते गोळे त्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटांनी। कसा असा मोकळा भात होतो बघा, कशी छान भात झालेला आहे आणि गोळे आपल्याला असे खालून वर करून घ्यायचे आहे बघा। आता असा जर भात केला ना तर आपल्याला भाजीची आवश्यकता राहत नाही आणि याच्यासोबत तुम्ही कढी करा किंवा ताक करा किंवा दही करा, कशाही सोबत खाल्ल्यानं अप्रतिम आणि छान लागतो खायला, नक्की करा। मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, आनंदी राहा, धन्यवाद।